निकाल असलेल्या राज्यामध्ये गोवा सर्वात छोटं राज्य असलं तरी महाराष्ट्रासह देशाचं लक्ष तिथल्या घडामोडींवर सुद्धा लागू नये कारण सत्ता संघर्ष आणि फोडाफोडीसाठी गोवा प्रसिद्ध आहे तिथे अंदाज एक्झिट सगळेच पक्ष सतर्क आहेत भाजप सत्ता राखण्यासाठी सगळी ताकदपणाला लावणारच आहे पण गेल्या वेळी सगळ्यात जास्त जागा असून सुद्धा मिळवून सुद्धा सत्तेपासून दूर राहावं लागलेल्या काँग्रेसनं यावेळेस निकाला अगोदरच हालचाली सुरू केल्यात ज्येष्ठ नेते पी चिदंबरम काँग्रेसचे तिथे तळटुकून बसलेले आहेत किंगमेकर ठरू शकणाऱ्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या सुदीन ढवळीकर यांची भेटही त्यांनी घेतली आणि गोव्यामध्ये आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर सध्या आहेत गणेश एक्झिट पोलचा अंदाज गोव्यामध्ये त्रिशंकू परिस्थिती वर्तवतोय निवडणूक निकाल हाती यायला अगदी काही क्षण शिल्लक आहेत आत्ता गोव्यामधली परिस्थिती आ, कविता छोटं राज्य आहे पण सर्वात इंटरेस्टिंग फाईट ह्या गोव्यामध्ये होणार आहे मी सध्या आ, पोलिंग जे काउंटिंग सेंटर आहे त्या काउंटिंग सेंटरवरती आणि कडेकोट सुरक्षा व्यवस्थामध्ये इथं थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होईल मुळत आज जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा पोल्स ऑफ पोल्समध्ये देखील जो ॲव्हरेज निघाला सगळ्या एक्झिट पोल्सचा त्या पोल्समध्ये देखील असं दिसत आहे की इथं हंग असेंब्ली येईल फ्रॅक्चर्ड मॅन्डेट मिळेल आणि कोणालाही बहुमत मिळणार नाही अशा परिस्थितीमध्ये काय करावं प्री आ, पोस्ट पोल अलायन्स कसा करावा याबद्दल सगळी चर्चा दोन्ही पक्ष म्हणजे जे प्रामुख्यानं काँग्रेस आणि भाजप आहेत ते करतायत काल स्वतः देवेंद्र फडणवीस इथं म्हणाले की मगो पक्षसाठी भाजप हा एक पोषक पक्ष आहे किंवा त्यांची एक जुनी साथ राहिली म्हणून मगोने कोणाशी बातचीत करावी पण त्यांची साथ आम्हाला मिळेल त्यांना आम्ही घेऊ सोबत अशा प्रकारची त्यांची हे आहे इथं एक नरेटिव्ह सेट केला गेला आ, विरोधी पक्षांकडनं भाजप विरुद्ध भाजप इथं डबल इंजिनचं सरकार आहे आणि डबल इंजिन सरकारमध्ये मुख्यत्व त्यांचं असं म्हणणं होतं की सेंटर आणि स्टेट दोन्ही मिळून चांगलं काम करतील आणि त्या त्याला उत्तर देण्यासाठी काँग्रेसकडनं एक नरेटिव्ह सेट केलं की डेव्हलपमेंट झालं नाही आणि जे मायनॉरिटीज आहेत त्यांच्या विरुद्धचं हे सरकार आहे अशा प्रकारचं नरेटिव्ह सेट केलं गेलं होतं काही लोक आहेत जे रिप्रेझेंटेटिव्ह इथं असतात त्यांना विचारूया कोण जिंकेल कि ते तुम्हाला काय वाटतं कोण जिंकेल कोण जिते का या पे तर कोणच इथं बोलायला तयार नाही आहे बघा कारण गोवाची खासियत राहिलेली आहे त्यांचं असं ते आपले वोट जे आहे ते सायलेंट वोटर म्हणून नेहमी समोर येतात आता मी या सेंटरमध्ये आहे इथं बरेचसे रेप्रेझेंटेटिव्ह जे असतात पक्षाचे प्रतिनिधित्व करतात ते इथं आहेत आणि या लोकांमध्येही उत्सुकता आहे पण स ख, ख, खरा खेळ जो आहे या आकड्यांचा जो गणित आहे जो मॅदिक फिगर्ससाठी ते संध्याकाळी सुरू होईल आणि आज रात्रीमध्येच जर हंग असेंब्ली आली तर एक पक्ष दावा करायला पुढे जाईल म्हणून राज्यपालांची भूमिका यावेळेस खूप महत्वाची असणार दोन हजार सतरा मध्ये आपण पाहिलं मृदुला सिन्हा त्यावेळेला होत्या आणि अनेक आरोप झाले होते काँग्रेसकडनं की भाजपनं सत्तेचा गैरवापर केला आम्हाला संधी दिली नाही आम्ही सिंगल लार्जेस्ट पार्टी होतो पण तरी आमचा दावा राज्यपालांना माझा बरोबर आहे गणेश अगदी बरोबर आहे की गोव्यामध्ये हीच खासियत आहे की गोव्यामध्ये मतमोजणीपेक्षा मतदान मतमोजणी नंतर काय होत आहे हे पाहणं अधिक रंजकदार असतं आणि गेल्या वेळेची चूक पुन्हा रिपीट होने या साठी काँग्रेस ने आतापासूनच प्रयत्न सुरू केला ए बी पी माझा उघडं डोळे बघा नीट